गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही. आणि माझं सरळ म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला. तेव्हा हे पूर्णपणे सरकार खोटारडं सरकार आहे, फसवणारं सरकार आहे, थुका लावणारं सरकार आहे, एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणे. धर्म आणि जात हा पुन्हा दिसायला लागला आहे. सत्ताधारी पक्ष स्वतःच्याच विरोधात आंदोलन करतोय, कारण का सत्ता तुमचीच आहे. दाखवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या विरोधात करतोय, खऱ्या अर्थाने तुम्हीच त्यांच्या ह्याच्यामध्ये करताय. आणि हे जरी जात असलं तरी सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावरती आहेत. दुसरा एक प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली, त्यानंतरही जे काही विरोधी पक्षाकडून आंदोलन होत आहे राजकारण होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही. आणि माझं सरळ म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला, याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे, म्हणजे तो शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असेल, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, यांची उद्घाटनं केलेली आहेत ना, पण ते कधीच पडले नाहीत. ते तर उलट मातीचे होते, प्लॅस्टिकचे होते, त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते. 45 किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना. आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला. साहेब, केंद्र सरकार जातीय जनगणना करणार आहे, तशी चाचपणी सुरू आहे अशी माहिती समोर येते. इलेक्शनच्या तोंडावरती केलेलं असणारं हे विधान आहे. कोर्ट ह्याचे पंतप्रधानाने आणि त्यांच्या सरकारने खोटं बोलू नये एवढं आव्हान त्यांना असणारं करतो. तुम्ही पंतप्रधान आहात, पंतप्रधानाच्या खुर्चीला आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणं शोभत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ॲफिडेविट दिलेला आहे की आम्ही असणारा जातीय जनगणना करू शकत नाही. म्हणजे कोर्टाला दिलेलं ते मान्य करायचं की तुम्ही आज जे म्हणताय ते मान्य करायचं. तेव्हा हे पूर्णपणे सरकार खोटारडं सरकार आहे, फसवणारं सरकार आहे, थुका लावणारं सरकार आहे, एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणेन.